आणि म्हणून सूर्यासारखी तळपणारी त्या कोणत्याही आपल्या चारित्र्याला डाग नसणारे माणसांची संघटना तथागत बुद्धांना तयार करायची होती आणि लोकांसमोर आदर्श ठेवायचा होता. कारण तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्ती झाल्याच्या नंतर लोकांना म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं ते बुद्ध तत्वज्ञान वाचायला खूप सोपं आहे पण जीवनामध्ये उतरवण्यास खूप कठीण आहे. मग लोकांना असं वाटलं की अरे हा तथागत बुद्धांचा मार्ग काय, राग करू नका, वाचायला खूप सोपं आहे पण आपण खरोखर ते तत्व जीवनामध्ये आचरण करण्यास किती कठीण आहे. मग तथागत बुद्ध प्रॅक्टिकलवादी होते, म्हणजे तथागत बुद्धांना जे विज्ञानवादी धम्म आहे आपला, तथागत बुद्धांना प्रत्येक गोष्टीचं प्रॅक्टिकल द्यायचं माहित होतं आणि म्हणून तथागत बुद्धांना समजलं की लोकांना कळलं पाहिजे की हा मार्ग सुद्धा अवलंबता येऊ शकतो, हा मार्ग सुद्धा स्वीकारणारी माणसं या जगामध्ये अस्तित्वात आहेत आणि म्हणून तथागत बुद्धांनी या भिक्खू संघाची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थानं आज तुमच्या आमच्या समोर हा संघ इथपर्यंत आणून ठेवला. आता तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ कसा आहे तर तो समता निर्माण करणारा असा संघ आहे. तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ समता निर्माण करणारा संघ आहे. तो उच्च निच्च, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव, गरीब श्रीमंत असा भेदभाव पाळत नाही. आपल्या संघटनेमध्ये जर आपल्या संघटनेचा कार्यभार आपण बघत असू तर आपल्या या बौद्ध समाजाच्या संघटनांनी काम करताना सुद्धा समतापूर्वक असं काम केलं पाहिजे. म्हणजे एखादा माणूस श्रीमंत आहे म्हणून त्यालाच पद दिलं पाहिजे असं नाही. तर तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ कसा आहे तर समता निर्माण करणारा असा श्रावक संघ आहे आणि तथागत बुद्धांचा या श्रावक संघ समता निर्माण करणारा होता. म्हणून सुनीत सारख्या भंगी म्हणजे सुनीत सारख्या भंगी माणसाला शिष्यत्व प्राप्त म्हणजे बुद्धत्व प्राप्त करून दिल्याच्या नंतर, भिक्खुत्व प्राप्त करून दिल्याच्या नंतर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या बरोबरीचं स्थान तथागत बुद्धाने आपल्या भिक्खू संघामध्ये दिलंय आणि त्याच्याही पुढे जाऊन उपाली सारख्या नाभिकाला, म्हणजे उपाली हा नाभी समाजाचा होता आणि त्या उपाली सारख्या नाभिकाला सुद्धा तथागत बुद्धांच्या या समता पर्वाने जो उपाली म्हणजे आपल्या शाक्य संघाचे जे राजे होते ते त्या त्यांचा तो सेवक होता आणि त्या काळामध्ये भिक्खू झाल्याच्या नंतर ते राजे उपालीला वंदन करू लागले आणि एवढंच नव्हे तर नाभिक उपाली पुढे भिक्खू संघाचं विनयपीठक लिहिणारा धम्मधर झाला आणि खऱ्या अर्थानं तथागताच्या या समता पर्वाला त्यांनी न्याय दिला. असा हा तथागतांचा श्रावक संघ कसा आहे तर समता निर्माण करणारा असा तथागतांचा हा श्रावक संघ आहे आणि म्हणून तथागतांच्या या श्रावक संघामध्ये वावरत असताना, जीवनामध्ये जगत असताना आपण प्रत्येक कार्यकर्त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जीवनामध्ये जगत असताना तथागत बुद्धांचा हा संघ विचार जर आजच्या काळातल्या कार्यकर्त्याने जोपासला तर आपल्या संघटना कधीच फुटणार नाही, आपल्या मना आपल्या संघटनातला कधीच तडा जाऊ शकत नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पार केल्याशिवाय राहू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीच्या नंतर म्हणजे तथागत बुद्धांचा हा विचार स्वीकारला, तथागत बुद्धांनी सुद्धा संघरत्नाला महत्व दिलं, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या गुरुप्रती एक मानवंदना दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे त्यांच्या सुद्धा संदेशामध्ये संघटित व्हा हा शब्द आलेला आहे. म्हणून माझ्या बांधवांनो, माझ्या माता भगिनींनो, आपण संघटित झालं पाहिजे. आता संघटित कुठे झालं पाहिजे, संघटित का व्हायचं, का व्हायचंय आपल्याला असं वाटतं अरे आम्ही घरामध्ये संघटित होऊन काय करणार आहे, परंतु समाजाची निर्मिती ही कुटुंबापासून होते. ते सम्राट पेपरमध्ये नेहमी एक वाक्य येतं, जो समाज विचार करतो तो समाज जो समाज एकत्र येतो तो समाज विचार करतो, जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो आणि जो समाज क्रांती करतो तो समाज विजयी होतो. त्या वाक्यामध्ये सुद्धा एकीचं महत्व आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे एकीचं बळ लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तथागत बुद्ध म्हणतात, आपल्या भिक्खू संघाला सांगतात की तुम्ही एकोप्याने राहिलं पाहिजे. का असं ते म्हणतात, तुम्ही एकोप्याने राहिलं पाहिजे, तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणावरून तुम्ही एकमेकांशी आनंदाने बोललं पाहिजे, तुम्ही एकमेकांशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. जसं दूध आणि पाणी एकरूप होऊन जातं, जसं दूध आणि पाणी एकरूप होऊन जातं तसं तुम्ही एकमेकांशी व्यवहार केला पाहिजे, तसा तुमचा एकमेकांशी परस्पर संबंध असायला पाहिजे. कारण तथागत बुद्ध म्हणतात जर भिक्खूच आपापसामध्ये लढायला लागले, जर भिक्खूच आपापसामध्ये भांडायला लागले, जर संगत आपापसामध्ये लढायला लागला तर मानवासाठी आदर्श काय आपण देऊ शकणार नाही, म्हणजे आपण इतरांचे आदर्श होऊ शकणार नाहीत आणि इतरांचे मार्गदर्शकही होऊ शकणार नाहीत. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात, आता हा तथागत बुद्धांचा उपदेश आपल्याला सुद्धा लागू होतो, कार्यकर्ते जर आपापसात भांडू लागले
कार्यकर्ते जर आपापसात वाद करू लागले, बौद्धाचार्य जर आपापसात भांडू लागले आणि बौद्धाचार्य जर आपापसात वाद करू लागले तर आपण आपल्या तथागतांचा उदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग आहे तो मार्ग बहुजनांपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही। आणि म्हणून आपण एकोप्याने राहिले पाहिजे, आपण संघटितपणाने राहिले पाहिजे, कारण संघटित असलेला समाज, संघटित असलेला समाज हा दूरदृष्टीचा असतो, त्यांनी जे पाहिलेलं स्वप्न असतं ते आपण पूर्ण करू शकतो। आज आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ती वास्तू आहे आंबेडकर भवन, म्हणजे आपली बहुजन पंचायत समिती संघटित आहे म्हणून आपण हे स्वप्न पार म्हणजे पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध झालेले आहोत। आणि जर संघटित नसतो तर कदाचित आपल्याला या आंबेडकर भवनचा पाया नसण्यास नक्कीच अडचण निर्माण झाली असती। आणि म्हणून संघशक्तीचा हा विचार तुमच्या आमच्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पोहोचवलेला आहे तो विचार आपण आत्मसात करून खऱ्या अर्थानं संघशक्ती आपण लक्षात ठेवली पाहिजे। संघाचे जे गुण आहेत तो मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि संघाला तथागत बुद्धांनी ऐक्याने का राहण्यासाठी सूचना केलेली आहे ते ऐक्याने तथागत बुद्ध म्हणतात की तुमच्या एकीने संघशक्ती वाढीस लागणार आहे। तुमच्या एकीमुळे संघामध्ये जर फाटाफूट असेल, संघामध्ये जर कार्यकर्त्यांमध्ये फाटाफूट असेल तर तो कार्यकर्ता एकमेकांना उद्ध्वस्त करायला तयार होतो। जर एखाद्या संघटनेमध्ये फाटाफूट असेल, एखाद्या कुटुंबामध्ये जर फाटाफूट असेल, एखाद्या कुटुंबामध्ये जर एकत्रपणा नसेल तर तो भाऊ त्या दुसऱ्या भावाला उद्ध्वस्त करायला जातो। एखाद्या पती पत्नी मध्ये म्हणजे संघ म्हणजे काय तर पती पत्नी एकत्र येणं हे सुद्धा संघाचंच लक्षण आहे। म्हणजे संघाची सुरुवात ही संघटनेमध्येच नसावी तर संघाची सुरुवात ही आपल्या कुटुंबापासून करावी। जर पती पत्नी एकत्र असतील तर घराचा डोलारा त्यांनी पाहिलेलं स्वप्न ते पूर्ण करू शकतात। जर भाऊ भाऊ एकत्र असतील तर त्यांनी पाहिलेलं घराचं स्वप्न आपल्या गाव जमिनीचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात। आणि जर कार्यकर्ते एकत्र असतील, कार्यकर्ते हेवेदावे नसतील, त्यांच्या मनामध्ये जर हेवेदावे नसतील तर ते एकमेकाला उद्ध्वस्त करत नाहीत। आणि आपण जर एकमेकांना उद्ध्वस्त कर म्हणजे जर एकी नसेल तर आपण एकमेकांना उद्ध्वस्त करण्याची भाषा करतो आणि एकमेकांना उद्ध्वस्त करण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपण दुसऱ्याचे कधी गुलाम होतो हे आपल्याला कळत नाही। बांधवांनो आज आपण आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे। 65 वर्ष आपल्या धर्म या धर्मांतराला झालेली आहेत तर आपण खरं तथागत बुद्धांचा हा संगम सरणंगाच्या नारा आपण आत्मसात केला आहे का ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे। तुम्हाला एक छोटीशी छोटीशी एक घटना सांगेन की संगम सरणं गच्छामी म्हणजे नेमकं काय, संगम सरणं गच्छामीचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला मी माझ्या या जाता जाता लाभलेल्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला या विषयाचा समारोप करीत असताना म्हणजे संघशक्ती किती महत्वाची आहे आणि संघ म्हणजे नेमकं काय त्याचं एक छोटंसं मी तुम्हाला माझ्या वाचनात आलेलं उदाहरण तुम्हाला मी सांगेन। तर संघ म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की माझं शरीर थकलंय आज मला थोडी रेस्ट पाहिजे, आपण म्हणतो की माझं शरीर थकलंय, माझे पाय थकलेत, माझे हात थकलेत, आज मला थोडी विश्रांतीची गरज आहे, माझं शरीर थकलंय, माझे हात थकलेत, माझे पाय थकलेत, मला असं वाटतं की माझे पाय दाबून घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं माझे हात कोणतरी दाबून दिले पाहिजे कारण मला माझं शरीर संपूर्ण थकलेलं आहे। मी माझ्या प्रत्येक अवयवाची काळजी घेतो म्हणजे शरीर थकलं तर मला विश्रांतीची गरज असते। हात लिहिण्याचं काम करतात, काहीतरी उचलण्याचं काम करतात, पाय चालण्याचं काम करतात, डोकं विचार करण्याचं काम करतो, डोळे बघण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतं, प्रत्येक जण आपापली प्रक्रिया पार पाडत असतं आणि मग आपल्याला वाटतं की आपलं शरीर थकलंय मला थोडी विश्रांती पाहिजे। पण हृदयाचा कोणी विचार करतं का, असं कोणी कधी म्हणतं का की माझं हृदय थकलंय त्या हृदयाला थोडं दाबूया किंवा हृदयाला काय करूया। संघ म्हणजे हृदय आहे, काय संघ म्हणजे हृदय आहे। हृदय ज्याप्रमाणे नियमितपणे चालू असतं, नकळतपणे चालू असतं, कोणताही गाजावाजा न करता, कोणताही आवाज न करता हृदय अविरतपणे चालू राहतं। आणि म्हणून मी म्हणतो संघ म्हणजे काय आहे तर हृदय आहे। हृदयाला कसली अपेक्षा नसते, हृदय कधी गाजावाजा करत नाही। प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कर्तृत्वाची बढाई मारत असतो, आपल्या गुणधर्मांची बढाई मारत असतो की मी खूप हुशार आहे, मी खूप सुंदर आहे, मी धनसंपत्तीने बलवान आहे। पण हृदयाचं कोणी कौतुक करत का की माझं हृदय असं आहे, माझं हृदय तसं आहे, हृदयाला हृदयाचं कोणी कौतुक करत नाही। आणि हृदयाला कधी कौतुकाची गरज सुद्धा नाही कारण हृदय आपलं काम अविरतपणे करत असतं। हृदयाचं काम कोणतं आहे तर अशुद्ध रक्त घेणं आणि शुद्ध करून शरीराच्या संपूर्ण अवयवांमध्ये पाठवणं। मग संघाचं काम काय आहे
तर समाजातील अशुद्ध व्यक्तींना घेणं, समाजातील असंस्कृत व्यक्तींना घेणं आणि त्यांना शुद्ध बनवून म्हणजे सदाचारी बनवून सुसंस्कृत बनवून धम्माच्या आणि बुद्धांच्या बाबासाहेबांच्या विचारांना पोहोचवण्यासाठी संघामध्ये सामील करून घेणं हे संघाचं काम आहे. आणि म्हणून मी म्हटलं संघ म्हणजे काय, हृदय आहे. हृदयाला कधी अपेक्षा असते का की माझा कोणी गौरव करावा, माझा कोणी सन्मान करावा, तर हृदयाला याची अपेक्षा नाही आणि हृदय त्याची अपेक्षा सुद्धा ठेवत नाही. तशी संघाला, तथागत बुद्धांच्या संघाला सुद्धा अपेक्षा नाही की याने प्रास्ताविक केलं पाहिजे, याने हार घातला पाहिजे, यानं फुलं वाहिली पाहिजे, यानं मेणबत्ती लावली पाहिजे, याची अपेक्षा संघाला नाही. कारण संघ काय म्हणतो, संघाला तथागत संघाला स्वतःची प्रसिद्धी करायची नाहीये, तर संघाला कोणाची प्रसिद्धी करायची आहे, संघाला स्वतःला मोठं व्हायचं नाहीये, तर संघाला कोणाला मोठं करायचंय, संघाला बुद्धांच्या विचारांना मोठं करायचंय, संघाला बुद्धांच्या विचारांना मोठं म्हणायचंय, संघाला बुद्धांच्या विचारांची प्रसिद्धी करायची आहे. आणि म्हणून संघ महत्वाचा आहे. एखादा बौद्धाचारी असेल तर बौद्धाचार्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे, माझी प्रसिद्धी न होता बौद्धजन पंचायत समितीची प्रसिद्धी करायला पाहिजे, कारण संघाला ते अपेक्षित आहे. आणि म्हणून संघ म्हणजे हृदय आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण संघ शक्तीचा विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी, संघ शक्तीचा हा विचार माणसामाणसात रुजवण्यासाठी तथागत बुद्धांची ही संघ शक्ती. कारण तथागत बुद्धांची ही संघ शक्ती म्हणजे काय आहे, तर तथागत बुद्ध म्हणतात की केवळ बुद्ध आणि धम्म यांच्यामुळे संघाला परिपूर्णता आली नाही, तर बुद्ध आणि धम्मामुळे संघाला म्हणजे या धम्माला परिपूर्णता आली नाही, तर संघामुळे माझ्या धम्माला परिपूर्णता आली. एक महावच्च नावाचा परिभाषक तथागत बुद्धांना भेटतो आणि तो म्हणतो की तुमच्या धम्मामध्ये तुम्ही एकटेच फार विद्वान आहात, तुम्ही एकटेच जर विद्वान असता तर तुमच्या धम्माला तुम्ही एकटेच विद्वान आहात का, तर तथागत बुद्ध त्याला म्हणतात माझ्या धम्मामध्ये मी एकटाच विद्वान नाही, माझ्या धम्मामध्ये मी एकटाच धम्मधर नाही, तर असे 1500 लोक माझ्या धम्मामध्ये विद्वान आहेत. पुढे तो महावच्च तथागत बुद्धांना म्हणतो तुमच्या धम्मामध्ये असा एक तरी भिक्खू आहे का की ज्याने आसवांचा त्याग केला आहे, त्याने दुःख मुक्तीचा त्याग केलेला आहे. तर तथागत बुद्ध म्हणतात अरे माझ्या संघामध्ये एकच काय, तर असे 1500 भिक्खू आहेत की त्याने आसवांचा त्याग केलेला आहे, क्षय केलेला आहे, दुःख मुक्तीचा त्याग केलेला आहे. पुढे जाऊन तो म्हणतो तुमच्या धम्मामध्ये असा एक अशी एक तरी भिक्खुणी आहे का, असा तो क्रम वाढवत वाढवत घेतो. आणि तथागत बुद्ध त्याला तोच उपदेश करतात आणि शेवटी तो असं म्हणतो तुमच्या धम्मामध्ये असा एक तरी उपासक आहे का की त्याने आसवांचा त्याग केलेला आहे, दुःखमुक्तीचा त्याग केलेला आहे. तर तथागत बुद्ध म्हणतात असे एकच काय, तर 1500 उपासक माझ्या धम्मामध्ये आहेत. आणि तेव्हा तो महावच्च म्हणतो तथागत तुम्ही एकटे किंवा एक भिक्खू किंवा एक भिक्खुणी एक उपासक जर धम्माचा परिपूर्ण असता तर धम्म तुमचा पोहोचला नसता. तुमच्याकडे तुम्ही सोडून असे अनेक लोक धम्मधर आहेत, दुःखमुक्त झालेले आहेत, म्हणून धम्माचा प्रचार झाला. आणि त्यावेळी तथागत बुद्ध म्हणतात की माझ्या बुद्ध आणि धम्मामुळे नव्हे तर संघामुळे या धम्माला परिपूर्णता आली. कारण धम्माचा हा विचार पोहोचवणारी यंत्रणा जर तथागत बुद्धाने तयार केली नसती तर मला वाटतं संघाचा हा विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला नसता. आणि या संघाच्या प्रचारामुळं आज भारतभरच नव्हे तर जगामध्ये बौद्ध धम्म, आज जगामध्ये बौद्ध धम्म उदयास आला, माणसा माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण झाला तो या तथागत बुद्धांच्या संघनिर्मितीमुळे. म्हणजे नुसती संघनिर्मिती नाही तर उत्तम अशा संघनिर्मितीमुळे, नियोजित अशा केलेल्या संघ बांधणीमुळे तथागत बुद्धांना हा धम्म प्रचार करता आला, धम्म प्रसार करता आला. आणि म्हणून आज तथागत बुद्धांचा हा विचार जनमाणसात माणसा माणसात रुजवण्याचं काम आज खऱ्या अर्थानं आपल्या संघामुळे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला एक आवाहन करेन, मी विनंती करेन, मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, परंतु चळवळीमध्ये काम करत असताना हा संघ शक्तीचा विचार महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी जात असतो व्याख्यानाच्या निमित्तानं. तिथे गेल्याच्या नंतर वर्षावरचे कार्यक्रम आयोजित असतात, पण त्या वर्षावरच्या कार्यक्रमामध्ये पण दोन गट असतात. मला आश्चर्य वाटतं की कार्यकर्ते उभे राहतात आणि सर सांगतात की आमचा 14व्या वर्षावर चालू आहे, 15व्या वर्षावर चालू आहे, 20व्या वर्षावर चालू आहे. अरे 20व्या वर्षावर ज्या ठिकाणी चालू आहे, 20व्या वर्षावर म्हणजे 20 वर्ष तुम्ही वर्षावर करताय. तर 20 वर्षामध्ये जर आम्ही छोटीशी संघटना जर अबाधित ठेवू शकत नसू तर मला वाटतं हे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि आपण प्रत्येक जण इथं आलेला प्रत्येक जण उपासक आहे आणि श्रद्धावान शिलवान आहे, म्हणजे सामान्य माणूस इथं मला वाटतं आलेला नाहीये.
तर धम्माचं काम करणारे कार्यकर्ते म्हणजे उपासक इथे आलेले आहेत. म्हणून आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी आदर्शवत असं जीवन जगलं पाहिजे. कारण या फाटाफुटीमुळे या एकोप जर आपल्यामध्ये या असंतुष्टपणा असेल तर आपण कधीच एकी निर्माण करू शकणार नाही. आणि म्हणून चळवळीला बाधा आणण्याचं काम ही आपल्यातली असंतुष्टता निर्माण करते. आणि म्हणून आपण प्रत्येकाने या वर्षावासाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. व्याख्यानं तर होतच राहतील, व्याख्यानं प्रत्येक ठिकाणी चालू आहेत, धम्माचं काम कुठे थांबलेलं आहे असं नाही. परंतु धम्माचं काम कशा पद्धतीनं करायला पाहिजे, आउटपुट काय आहे हे प्रत्येकानं आपण, कारण आपण एवढा खर्च करतो. आज आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलात, आपला वेळ देऊन आपण इथे उपस्थित राहतो, तर तो वेळ सत्कर्मी लागला पाहिजे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. म्हणून बांधवांनो, जाता जाता तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे. तो धम्म अवलंबत असताना, तो धम्म आचरणात आणत असताना आपण तथागतांची संघ शक्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संघटित व्हा हा मंत्र आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. जाता जाता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक मुलगा नदीमध्ये पडलेला होता, नदीमध्ये तो बुडत होता, वाचवा वाचवा अशी आरोळी ठोकत होता. त्याला आता वाटतं की मी मरणार. आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरून एक सद्गृहस्थ चाललेले असतात, एक वाटसरू चाललेले असतात. त्यांचं लक्ष त्या नदीमध्ये जातो. तो मुलगा गटांना खात असतो, वाचवा वाचवा म्हणून ओरडत असतो. त्या व्यक्तीने, त्या सद्गृहस्थाने कशाचाही विचार न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता त्या नदीमध्ये उडी टाकली आणि त्या मुलाला वाचवलं. त्या मुलाला किनाऱ्यावर घेऊन आला तो सद्गृहस्थ आणि त्या मुलाला जिवंत केलं. त्या मुलाने डोळे उघडले, थोडा सुस्कारा सोडला आणि त्या मुलाला वाटलं की मला जीवदान मिळालंय, माझा पुनर्जन्म झालाय, मी मरता मरता वाचलोय. थोडा सुस्कारा सोडल्याच्या नंतर थोड्या वेळाने तो मुलगा त्या माणसाला म्हणाला की काका थँक्स, तुमचे आभार. ती व्यक्ती म्हणाली का माझे कशासाठी आभार मानतोस? तो म्हणाला तुम्ही मला जीवदान दिलं, तुम्ही मला वाचवलं, म्हणून मी तुमचे आभार मानतोय. ते काका, ते सद्गृहस्थ त्या मुलाला म्हणाले की बाळा माझे आभार नको मानू. ते सद्गृहस्थ त्या मुलाला म्हणाले बाळा माझा आभार नको मानूस, फक्त मोठा झाल्यावर एक काम कर, तुझं जीवन वाचवण्यालायक होतं त्यासाठी जीवन सार्थ कर. काय म्हणाले? मोठा झाल्यावर तुझं जीवन वाचवण्यालायक होतं हे सार्थ कर. 1956 अगोदर आम्ही सुद्धा अस्पृश्यतेच्या त्या नदीमध्ये असेच गटांगळ्या खात होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या ज्ञानाच्या खलाशाने त्या नदीमध्ये उडी टाकली आणि आपल्या समाजाला वरती काढलं. आणि खऱ्या अर्थानं आपलं जीवन वाचवण्यालायक होतं हे आपण प्रत्येकांना सार्थ करायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला तोच संदेश दिला. बाबासाहेब म्हणाले की माझा हा धम्माचा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, तुम्हाला तो पुढे नेता आला नाही तरी चालेल, परंतु तो मागे नेऊ नका. हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. म्हणून माझ्या बांधवांनो, माझ्या माता भगिनीनो, आपण सगळ्यांनी एक होऊन, आपण एकरूप होऊन ही संघशक्ती वाढीला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार जनमाणसात पोहोचवण्याचं काम करूया असं मी आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या समोर सांगू इच्छितो. माझ्या भाषणाचा शेवट मी माझ्या एका आवडत्या कवितेने करतो आणि मी माझं लाभलेलं भाषण संपवितो. आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि या संघशक्तीमुळे आज मला सुद्धा तुम्ही इथे बोलायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता मी एक चळवळीवर भाष्य करणारी कविता बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो. बाबासाहेबांच्या पुण्याईनं, बाबासाहेबांच्या आशीर्वादानं चळवळीत अनेक लोक शिकली, समाजामधली अनेक लोक शिकली. त्या शिकलेल्या लोकांना असं वाटतं, काही लोकांना शिकलेल्या काही लोकांना असं वाटतं की मी शिकलो याच्या मागे बाबासाहेबांची, समाजाची किंवा धम्माशी काही देणं घेणं नाही, मी माझ्या कर्तृत्वाने शिकलो असं प्रत्येकाला वाटतं. तर असाच एक शिकलेला मुलगा आपल्या अडाणी बापाला काय सांगतो ते कवितेच्या माध्यमातून ऐका. तो शिकलेला मुलगा आपल्या अडाणी बापाला म्हणतो की बाबा रे माझ्याजवळ स्लॅबचं घर आहे, बाबा रे माझ्याजवळ स्लॅबचं घर आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, सीडी आहे, कूलर आहे. बाबा रे माझ्याजवळ स्लॅबचं घर आहे, टीव्ही आहे, फर्निचर आहे, फ्रीज आहे, सीडी आहे, कूलर आहे. दरमहा येतो भरपूर पगार, पत्नीच्या अंगावर सोन्याचे अलंकार. दरमहा येतो भरपूर पगार, पत्नीच्या अंगावर सोन्याचे अलंकार. अहो कधी फुटका मणी तरी घातला होता का तुम्ही माझ्या आईच्या अंगावर? डोनेशन भरून कॉन्व्हेंट मध्ये शिकतं माझं बाळ, डोनेशन भरून कॉन्व्हेंट मध्ये शिकतं माझं बाळ, फोर व्हीलरने फिरतो आम्ही सकाळ संध्याकाळ. तुम्हाला सणालाही मिळत नव्हतं, तुम्हाला सणालाही मिळत नव्हतं ते आता आम्ही रोज खातो. अडवत नाही पुजारी मंदिरामध्ये बिंधक जातो.
तुम्हाला सणालाही मिळत नव्हतं ते आता आम्ही रोज खातो अडवत नाही पुजारी मंदिरामध्ये भिंदक जातो तुमचे तर हाल होते कुत्र्यावाणी पाटील ब्राह्मणांची पोरं माझ्या घरी भरतात पाणी तुमचे तर हाल होते कुत्र्यावाणी पाटील ब्राह्मणांची पोरं माझ्या घरी भरतात पाणी तुम्हाला तर अंगणात येऊ देत नव्हतं कोणी किती बदलवलाय काळ आम्ही साऱ्या जिंदगीत काय कमावलं तुम्ही काय आहे तुमच्या जवळ पिताजी बाबासाहेबांच्या चळवळीतली माणसं अडाणी होती अशिक्षित होती पण निष्ठावान होती तो अडाणी अशिक्षित निष्ठावान बाप आपल्या सुशिक्षित मुलाला काय म्हणतो तो अडाणी अशिक्षित निष्ठावान बाप आपल्या सुशिक्षित मुलाला म्हणतो बाबा रे माझ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबा रे माझ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला लेकरांना शिकवा म्हणून लेकरा तुला शिकवलं अरे पोटाले पालू बांधून शिकवलं अरे स्वतः उपाशी राहून शिकवलं म्हणून हे सारं कमावलं खरं आहे तुझं खरं आहे तुझा तुझ्या आईच्या गळ्यात सोन्याचा फुटका मणी सुद्धा मी घातला नव्हता अरे खरं आहे तुझ्या तुझ्या आईच्या गळ्यात सोन्याचा फुटका मणी सुद्धा मी घातला नव्हता कारण तुला कपडे पुस्तके मिळाले थोडून आम्ही एक एक पैसा जोडला होता कसा घ्यावा मणी सोन्याचा कारण तूच तर आमचं सोनं होता आम्हाला सणालाही मिळत नव्हतं ते तुम्ही म्हणजे माझी पोरं आता रोज खाता हे कळलं किती किती बरं वाटलं आम्हाला सणालाही मिळत नव्हतं ते तुम्ही म्हणजे माझी पोरं आता रोज खाता हे कळलं किती किती बरं वाटलं पण लेकरा तुला आवर्जून सांगतो आम्ही तर सण करीतच नव्हतो त्यावेळी पैसा नव्हता म्हणून आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं म्हणून अरे दोघांच्या मजुरीतून तुझ्यासाठी दूध आणि साखर अरे दोघांच्या मजुरीतून तुझ्यासाठी दूध आणि साखर पण माझ्या लहान बहीण भावासाठी म्हाताऱ्या माय बापासाठी चटणी आणि भाकर पोटभर सुद्धा आणता येत नव्हती अरे सगळ्यांना जमतम खाऊ घालून तुझी आई उरलेलं खायची हळूच माझी नजर चुकून उपाशी राहायची एकदा भीम बुद्धांसमोर जोडलेलं तिच्या हात कोणत्या साधू संतांपुढे जोडले गेले नाही अरे बाबासाहेबांसमोर झुकलेली तिची मान कोणत्या देवी समोर वाकली नाही वाण वाटायला तर ती जातच नाही करते का रे तुझी बायको यायचं अरे कमावलं काय तू धन असं पाटील ब्राह्मणांची पोरं तुझ्या घरी पाणी भरतात असं म्हणालास अरे पाटील ब्राह्मणांची पोरं तुझ्या घरी पाणी भरतात असं म्हणालास पण हे मोठे पण तुझं नाही तर चौदार तळ्यावर त्यांनी सांडलं रक्त त्यांचं आहे ते मोठे पण अडवत नाही पुजारी मंदिरामध्ये विंदोक जातो असंही म्हणालास अरे अडवत नाही पुजारी मंदिरामध्ये विंदोक जातो असं म्हणालास पण ही महानता तुझी नाही तर 1956 साली सगळे देव सोडले मंदिर सोडलं आणि बुद्धांची नातं जोडलं त्यांचं आहे ते मोठे पण सर्वजण तुझ्या हातचं खातात समानतेने वागवतात लोक तुला असंही म्हणालास सर्वजण तुझ्या हातचं खातात समानतेने वागवतात लोक तुला असंही म्हणालास पण ही पण कमाई तुझी नाही तर जन्मभर जळत राहिला आयुष्यभर जाळत राहिला जन्मभर जळत राहिला आयुष्यभर जाळत राहिला आणि आम्हाला माणूस बनवून गेला तो तुझा बाप माझा बाप तुझ्या लेकरांचा बाप आणि बापांचाही बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती कमाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती कमाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती कमाई आहे म्हणून म्हणतो लेकरा म्हणून म्हणतो लेकरा खूप खूप कमाव म्हणून म्हणतो लेकरा खूप खूप कमाव पण बेईमानी कमू नकोस आणि हे वैभव ज्यांना दिलं त्या माझ्या बाबासाहेबांना विसरू नकोस हे वैभव ज्यांना दिलं त्या माझ्या बाबासाहेबांना विसरू नकोस हे वैभव ज्यांना दिलं त्या माझ्या बाबासाहेबांना विसरू नकोस धन्यवाद माझ्या वाणीतून माझ्या बोल